सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। सिंधुदुर्ग जिल्ह्याची वैभवशाली व गौरवशाली परंपरा अधिक वृंदिंगत करण्याचा व जोपासण्याचा संकल्प करूया असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलं। सिंधुदुर्ग नगरी येथील महाराष्ट्र राज्याच्या 59व्या वर्धापन दिनी शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं। पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1981 रोजी झाली। जिल्ह्याला बरोबर 38 वर्ष पूर्ण झाली। आज सिंधुदुर्ग स्वच्छता पर्यटन यांसारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र राज्याला दिशादर्शक अशी कामे करीत आहे याचाही मला सार्थ अभिमान असल्याचे पालकमंत्री केसरकर म्हणाले। यावेळी पोलीस दल डॉन बॉस्को शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे पथक यांनी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली। यावेळी ध्वजारोहण समारंभास जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती के मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक निमित गोयल, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे तसेच अधिकारी कर्मचारी पत्रकार नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगर पंचायतीचं फायर ब्रिगेड या संचलनात सहभागी झालेला आहे।